नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नागपूर जिल्ह्यातील कोंढाडी पासून 17 किमी अंतरावरील बाजारगाव नजीक बाजारगाव ते नागार्जुना कॉलेज या भागात 3 वर्षीय वाघाचा अज्ञात वाहनाच्या धडकीने मृत्यू झाला. ही घटना 29 डिसेंबरच्या रात्री 7 वाजताच्या दरम्यान घडली अशी माहिती स्थानिकांनी यावेळी दिली. हे घटनास्थळ कडमेश्वर वनपरिक्षेत्रातील बाजारगाव उपवन परिक्षेत्रात येत आहे. रात्री वनविभागाने मृत वाघाला आपल्या ताब्यात घेतले आहे. आकाश गजबेसह दुर्गा प्रसाद पांडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, कोंढाडी. वर्धा जिल्ह्यातील दहेगाव मुस्तफा येथील ग्रामपंचायतीने महिलांच्या उपयोगाकरिता सॅनिटरी नॅपकिन यंत्र लावणारे एकमेव ग्रामपंचायत बनलेली आहे. दहेगाव मुस्तफा या ग्रामपंचायतीला वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी व माजी आमदार दादाराव केचे यांच्यासोबत गुरुवारला भेट देऊन सरपंच सौ सुशीला ठाकरे यांची प्रशंसा केली. केंद्र सरकारने महिलांच्या सोयीकरिता देशाच्या प्रत्येक गावातील अंगणवाडीमध्ये सॅनिटरी नॅपकिन पुरवठा करणारे यंत्र बसवण्याकरिता 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून निधीची सोय करून दिली. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष सौ कांचन नांदुरकर, समाज कल्याण सभापती नीता गजाम, शरद सहारे, भाऊ खौशी, जयमाला कापसे, पंचायत समिती सभापती शीला पवार, उपसभापती प्राध्यापक धर्मेंद्र राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत मुळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, आरवी. मोर्शी तालुक्यातील दापूर येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 48वा स्मृती महोत्सव व सर्व संत यांच्या स्मृती दिनानिमित्त संगीतमय ग्रामगीता प्रवचन व हरिभक्तपरायण ग्रामगीताचार्य रायजी प्रभू शेलोटकर महाराज यांच्या मधुरवाणीतून संपन्न होत आहे. महोत्सवामध्ये सामुदायिक ध्यान, प्रबोधन, स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. रुपेश वाडके, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मोर्शी. रुक्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ व शिव सह्याद्री प्रतिष्ठान शिवरौद्र प्रतिष्ठान अमरावती यांच्या वतीने श्री शिवशाही महोत्सव 2017 आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सव दिनांक 28 व 29 डिसेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे पार पडला. यावेळी शिवाजी महाराजांचे शिवकालीन विविध शस्त्रांचे देखावे तसेच विविध पोस्टरांची प्रदर्शनीही आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी सर्व प्रदर्शन झाले आणि विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरणादायी असे प्रदर्शन आहे की ज्या शस्त्रांनी स्वराज्याचे रक्षण केले, ज्या शस्त्रांनी शत्रूला पळत केले, अशा पवित्र शस्त्रांचे दर्शन ज्याला झाले त्याच्यातून निश्चितच आपला इतिहास हा भविष्याकडे वळतो. प्रशांत ठाकरेसह अक्षय पुंडेकर, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अमरावती. अकोला येथे तथागत गौतम भगवान बुद्धांचे सांगितल्याप्रमाणे सत्य शोधून काढणे व जो धर्म आपल्याला मानवता शिकवतो त्याच धर्माचे अनुसरण करणे हे प्रत्येक मानव जातीचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन बुद्ध नगरी चतारीचे आलेले जगविख्यात शिल्पकार सुरेश खंडेराव यांनी केले. विदर्भातील विशालकाय तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीचे 28 फूट लांब असलेली महापरिनिब्बान अवस्थेतील मूर्तीचा चिवर प्रदान सोहळा 28 डिसेंबर रोजी पार पडला. यावेळी ते बोलत होते. राहुल इंगडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.